समर्थ फर्निचर अँड मॉल, लग्न बस्त्यासाठी 31,000 रुपयांपासून पॅकेज सुरू. संपर्क फ्लोरा टाउनशिप समोर, घुलेवाडी तालुका संगमनेर, 74999 12 0 96. या ठिकाणी पाथर्डी शेवगाव तालुक्यातील पूर्व दक्षिण भागामध्ये जो पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट झालेला आहे, त्या पाण्याच्या प्रश्नासाठी सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे म्हणून या ठिकाणी जलक्रांतीच्या वतीने दत्ताभाऊ बडे संयोजक यांनी या ठिकाणी तहसीलवर धरणे आंदोलन आयोजित केलं होतं. त्यासाठी पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील आलेले संपूर्ण तरुण मित्र, शेतकरी मित्र, मी सर्वांचं यांचं मनापासून या सर्वांचे मी आभार मानतो. खरं तर दत्ताभाऊंनी गेल्या 1 महिन्यापासून याचं हाती घेतलेलं आहे. त्या मानाने बघितलं तर संपूर्ण पाथर्डी तालुक्यातील पूर्व दक्षिण भागातील शेतकऱ्यांनी यासाठी पाठिंबा द्यायला पाहिजे. दत्ताभाऊंनी जी चळवळ चालू केलेली आहे, अत्यंत चांगली अशी चळवळ आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील आणि ज्यांना बहुजनांचे मत पाहिजेत म्हणून काँग्रेसमधून जे भाजपमध्ये आले असतील, ह्या लोकांनी फक्त आपल्या बहुजन मताचा मताकरताच वापर करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी तालुक्यामध्ये राजकारण चालू केलेलं आहे. आज जर बघितलं तर त्यांचा जर भाग बघितला, आपल्या आमदार साहेबांचं गाव कासर पिंपळगाव आहे. कासरगाव पिंपळगावमध्ये शेती बघा, तिथपर्यंत त्यांनी कुकडी आणि मुळाचं पाणी तिथपर्यंत आणलं आणि येथील पुढच्या साखेगाव पर्यंत आणलं, सुसऱ्यापर्यंत आणलं आणि एकदम हाकेच्या अंतरावर असलेले 20-25 किलोमीटर गावापर्यंत तुम्हाला पाणी आणता आलं नाही. याचं कारण एकच आहे की ज्यावेळेस आपल्या पूर्व दक्षिण भागामध्ये जर पाणी आलं तर पाणी आल्यानंतर आपला ऊस तोडणी कामगार त्यांच्या कारखान्यावर ऊस तोडायला जाणार नाही, त्यांचे कारखाने बंद पडतील. म्हणून आपल्या या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांना आज जर बघितलं, त्यांची मुलं कुठे शिकत आहेत, त्यांची मुलं ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेमध्ये शिकायला जात आहे आणि आपल्या या पूर्व दक्षिण भागातील युवक वर्ग आज त्यांच्या आजोबांनी त्यांच्या वडिलांनी जे शेतामध्ये काम केले त्याचप्रमाणे काम करताना आपल्याला भविष्यामध्ये दिसणार आहेत. ही जर वेळ आपल्याला भविष्यामध्ये यायची नसेल तर येणाऱ्या विधानसभेमध्ये कारखानदारामधला एकही माणूस, एकही नेता विधानसभेवर गेला नाही पाहिजे, सरकारने दखल घेतली पाहिजे. एक सर्वसामान्य मधला धडणारा युवक जर तालुक्यासाठी दत्ताभाऊ सारखं जर चांगलं काम करत असेल तर त्याच्या पाठीमागे आपण सर्वांनी ताटमानेने उभं राहिलं पाहिजे. इथून पुढे आपलं हक्काचं पाणी आपलं फक्त सरांनी सांगितलं आपला फक्त मताकरताच या ठिकाणी वापर केला जातोय, त्यांना काही देणं घेणं नाही. तुमचे रस्ते होतील, तुम्हाला सभामंडप भेटतील, पण जो आपला सर्व दुष्काळी भागातला जो महत्वाचा विषय आहे तो फक्त पाण्याचा विषय आहे. पाणी जर आलं तर आपल्या भागातील शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सुटणार आहेत, आपला तरुण मित्र एक चांगला स्वतःच्या पायावर त्या ठिकाणी उभा राहणार आहे. दुसरी गोष्ट, पैठणचं आणि मुळ्याचं पाणी त्या ठिकाणून जर 200 किलोमीटर पर्यंत जर प्रत्येक गावाला पोहोचत असेल, औरंगाबाद असेल, जालना असेल, नांदेड असेल, परभणी असेल, ह्या भागात जर पैठणचं आणि मुळ्याचं पाणी जात असेल आणि फक्त पैठण पासून शेवगाव आणि पाथर्डी तालुका हे 25 ते 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे, त्या ठिकाणी पाणी का येत नाही हा सर्वात मोठा प्रश्न आम्हाला या ठिकाणी आंदोलन करताना आणि पाथर्डी तालुक्याला पडलेला आहे. का पडत नाही? तुम्ही आजपर्यंत तुमच्या घरामध्ये 20 वर्षापासून आमदारकी आहे, 20 वर्षामध्ये विधानसभेमध्ये तुम्ही एकदा सुद्धा या पाठपाण्याचा प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी मांडलेला नाही. का नाही मांडला? फक्त आमचे तुम्हाला मतच पाहिजेत का? मतासाठी तुम्ही राजकारण करू नका. येणाऱ्या काळामध्ये आमचा तरुण मित्र असेल, शेतकरी मित्र असेल, हा शून्य झालेला आहे, त्याला कळत आहे आपल्या हक्काचे प्रश्न काय आहेत, आपल्या हक्काच्या अडचणी काय आहेत आणि त्या सोडवण्यासाठी जर तुम्ही येत्या विधानसभेमध्ये आमच्या पाथर्डी आणि शेवगाव तालुक्याचा पाण्याचा प्रश्न जर नाही मांडला तर ही चळवळ दत्ताभाऊ इथं स्वरूप अत्यंत मोठ्या प्रमाणात आपल्याला द्यावा लागेल. ज्याप्रमाणे तुम्ही सुरुवात केली, अत्यंत चांगलं काम तुम्ही हाती उभं केलेलं आहे. तुमच्या कामासाठी आम्ही सतत तुमच्या पाठीशी खंबीरपणे येणाऱ्या काळामध्ये उभा राहणार आहोत.